सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। सत्तेचा उपयोग हा तपास यंत्रणा देशाच्या हिताकरता आहे, त्याचा राजकारणाकरता केला जाणारा उपयोग हा लपून राहत नाही। राज्यपालांनी जे वक्तव्य केलं आहे ते निषेध करणारं आहे, मराठी माणसाला कमी लेखणारं आहे। बंधुभावाचं वातावरण जे महाराष्ट्रामध्ये सर्व साम्राज्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, त्याच्यामध्ये विभाजन करणार आहे आणि हे सर्व वातावरणाचा गोंधळ निर्माण झालेला आहे, त्यामुळे आता बातम्या ह्यात चालणार ईडीचे छापे, असं मत काँग्रेस विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथील सकल जैन समाजाच्या वतीने आनंद ऋषी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली। मिरवणुकीत विविध घोषणांनी शहर दुमदुमून गेलं होतं। या मिरवणुकीची सांगता राजलॉन्समध्ये होऊन तेथे विविध ठिकाणावरून जैन सकल बांधव जमा झाले होते। तर हैदराबाद येथील प्रसिद्ध भक्तिगीत गायक आयुषजी कोठारी यांच्या भक्तिगीतातून जैन बांधव आणि इतर समाज बांधव मंत्रमुग्ध झाले होते। कोपरगाव तालुक्यातील डाऊन खुर्द येथे काल रात्री चोरट्यांनी थेट शेतकऱ्याच्या विद्युत रोहित्रावरच डल्ला मारत हे रोहित्र फोडून यामधील असलेले मॅग्नेट गट्टा, कॉईल, ऑइल आणि या पट्ट्या चोरून नेल्या आहेत। दरम्यान गुरसळ यांनी याबाबत महावितरण कंपनीचे लाईनमन जेजूरकर यांना ही माहिती दिली आहे। दरम्यान या चोरट्यांचा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होती आहे। राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग आणि शिक्षकांच्या बदल्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। 2020-21 बिंदू नामावलीप्रमाणे यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत, मात्र या बिंदू नामावलीत जिल्ह्यात 170 शिक्षक हे अतिरिक्त ठरले असून अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांचे समायोजन हे शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर करण्यात येणार आहे। सोनई आणि परिसरात येत्या 4 ऑगस्ट नंतर मुसळधार पाऊस पडणार असून पुढील महिन्यात होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणवणारे मुळा धरण भरणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय। नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा बाजाराच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते, तर मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यावेळी उपस्थित होते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शहरातील भूखंडाची परस्पर खरेदी विक्री केल्याचे दाखवून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सध्या जिल्ह्यात सुरू आहेत। अशा भूमाफियांकडून नागरिकांना त्रास होत असून या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शहरातील मोर्गेवस्ती वॉर्ड नंबर 7 येथून पूनम गणेश धुमाळ यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामीण भागातील आयटी कंपनीचे उद्घाटन संपन्न झालंय। या उद्घाटनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते। यावेळी बाप कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने शेतकरी मान्यवर मंडळी उपस्थित होते, तसेच हजारो युवकांना आपल्या गावातल्या गावातच नोकरी मिळणार असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता। शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या पैठण पंढरपूर 772E या पालखी महामार्गाच्या रस्त्याचं काम चालू आहे। या चालू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पडत असलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लागत नसल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेतकरी अंकुश कोंडीबा ढवळे यांचे गट नंबर 33 मधील 5 एकर कपाशीच्या क्षेत्रावर तसेच या पालखी महामार्गावर आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी जमा होऊन लाखो रुपयांचं शेती पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आर्थिक नुकसान देखील होत आहे। त्यामुळे या महामार्गावरील शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच काम करत असलेल्या ठेकेदारांनी या रस्त्याची तसेच शेती पिकांची पाहणी करून सदरील पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी आणि 3 वर्षांपासून होत असलेल्या या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी या भागातील शेतकरी सागर अंकुश ढवळे यांच्यासह आदी शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 1 महिना होत आहे, अद्यापही सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर
सामान्य नागरिकांची कामे होतील वेगवेगळ्या विकासाचे मंत्री आणि या खात्याची कामे मार्गी लावतात, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे. नवीन सरकारने राज्यातील सर्व आमदारांचा निधी अडवला आहे, सामान्य माणसांच्या कामासाठी तो निधी आहे, त्यामुळे सरकार निश्चितच त्याबाबत सकारात्मक निर्णय घडून येतील असं राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पात मोफम कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराला आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलंय, कुठलंही सरकार नवीन आल्यानंतर काही प्रमाणात वेळ हा दिला गेला पाहिजे, पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणं तितकंच महत्त्वाचं आहे. वेगळ्या वेगळ्या विभागाची वेगळी वेगळी कामं असतात, मंत्री त्या ठिकाणी असतील तर ती कामं व्हायला सोपी असतात. पालकमंत्री आल्यानंतर त्या त्या जिल्ह्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात, ते मार्गी लागतात. आणि जो काही निधी जो त्यांनी स्थगिती दिली, तो सगळ्यांचाच निधीला स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तिथं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये तो कुठल्या पार्टीचा आहे तर सगळ्या लोकांना स्थगिती दिली, ही चुकीची गोष्ट आहे. स्थगिती देऊन विकास कामं थांबून योग्य नाही. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर काल रात्री 1 ते 3 दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसऱ्या गटावर दगडफेक करण्यात आली असून प्रहार संघटनेचे अप्पासाहेब ढूस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना ढूस यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. या 500 अनधिकृत विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहू देण्यासाठी म्हणून टेबल खालून मोठा व्यवहार केला जात असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.